बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. आता पाहूया सविस्तर वृत्त. गुन्हेगारीचं समूळ उच्चाटन करण्याबरोबरच जनतेमध्ये पोलिसांबद्दल आत्मीयता निर्माण करण्याला प्राधान्य देणार आहे, असं प्रतिपादन कोल्हापूर परिक्षेत्राचे नूतन विशेष पोलीस महानिरीक्षक डॉक्टर सुहास वारके यांनी केलं. त्यांनी आज पदभार स्वीकारल्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. दरम्यान कोल्हापूर पोलीस दलाच्या वतीनं डॉक्टर सुहास वारके यांचं स्वागत करून विश्वास नांगरे पाटील यांना निरोप देण्यात आला. कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे पाटील यांची नाशिक इथं पोलीस आयुक्तपदी नियुक्ती झाली आहे. त्यांच्या जागी मुंबई दहशतवादी विरोधी पथकाचे डॉक्टर सुहास वारके यांची नियुक्ती झाली आहे. आज सकाळी डॉक्टर वारके यांनी नांगरे पाटील यांच्याकडून आपला पदभार स्वीकारला. परिक्षेत्रातील गुन्हेगारीचं समूळ उच्चाटन करण्यात येईल, तसंच जनतेच्या मनात पोलिसांबद्दल विश्वास निर्माण करण्याला प्राधान्य देणार असल्याचं त्यांनी सांगितलं. या परिक्षेत्राचा चार्ज आज रोजी मी घेतलेला आहे आणि शाहू महाराजांच्या या पुण्यनगरीमध्ये मला विश्वास आहे की नागरिकांच्या सहकार्याने मी पोलिसिंग हे खूप चांगल्या पद्धतीने करू शकेल. जे समाजकंटक आहे, गुन्हेगार आहे, त्यांच्यावर चांगला वचक निर्माण करू शकेल आणि लोकांमध्ये पोलिसांबद्दल चांगला आत्मविश्वास निर्माण करू शकेल. दरम्यान कोल्हापूर पोलीस दलाच्या वतीनं नूतन विशेष पोलीस महानिरीक्षक डॉक्टर सुहास वारके यांचं स्वागत करण्यात आलं, तसंच विश्वास नांगरे पाटील यांना निरोप देण्यात आला. कोल्हापूर परिक्षेत्रातील गुन्हेगारीवर नियंत्रण मिळवण्यात यशस्वी झाल्याचं समाधान मिळाल्याचं नांगरे पाटील यांनी सांगितलं. पोलीस दलातील अधिकारी कर्मचारी तसंच जनतेनं दाखवलेल्या आपुलकीनं भारावून गेल्याचंही त्यांनी सांगितलं. यावेळी पोलीस अधीक्षक डॉक्टर अभिनव देशमुख, अप्पर पोलीस अधीक्षक तिरुपती काकडे, गृह पोलीस उपाधीक्षक सतीश माने, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक तानाजी सावंत यांच्यासह अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.